हॅलो फ्रेंड्स, मी गौरव. तुम्ही बघत आहात टेक इन मराठी यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत की तुम्ही तुमचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व्हिडिओमध्ये कसं सेव्ह करू शकतात विदाउट युझिंग एनी सॉफ्टवेअर. चला आपण हे करूया. तर या ठिकाणी मी ऑलरेडी एक माझे प्रेझेंटेशन तयार करून ठेवलं आहे. मी सिम्पली याला ओपन करतो आणि मी या ठिकाणी वापरत आहे ऑफिस 16. मी थोडा मोठं करून घेतो याला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे माझं प्रेझेंटेशन. आता याला मला व्हिडिओमध्ये सेव्ह करायचं आहे. तर सिम्पली या ठिकाणी फाईलला क्लिक करायचं. नंतर या ठिकाणी तुम्ही जायचं आहे सेव्ह ॲजला. तिथून गेल्यावर तुम्ही ब्राउज बटनला क्लिक करायचं. सिम्पली ब्राउज बटनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्ही रिनेम करायचं, म्हणजे तुम्हाला जे नाव ठेवायचं तुम्ही ते ठेवायचं त्याला. जसे मी नाव ठेवतो आहे व्हिडिओ आणि इथून मी जातो आहे. इथून बघू शकता सेव्ह ॲज टाईप तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी हा जो टाईप दिसतो आहे व्हिडिओचा हा सिलेक्ट करायचा आहे आणि इथून सिम्पली सेव्ह म्हणायचं आहे आणि खाली या ठिकाणी प्रोसेस स्टार्ट झाली आहे. तरी क्रिएट होते MP4 मध्ये. तर जेवढ्या स्लाईड असतील तेवढं थोडं काम टाईम लागेल. तर ते झाल्यावर आपण थोडं बघूया. तर ही व्हिडिओ फाईल आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता हे सेव्ह झालेलं आहे. तर धन्यवाद. हे व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक सबस्क्राईब शेअर करा. काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा.